रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचं सरकारनं ठरवलं आहे, त्यादृष्टीनं कामंही सुरू झाल्याचं ते म्हणाले. हे सर्व वैद्यकीय महाविद्यालय PPP तत्वावर असणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत सुरू झालेल्या या महाविद्यालयांमुळे डॉक्टरांची संख्या वाढून सर्व रुग्णांना चांगली सेवा मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. रत्नागिरीमध्ये सध्या 200 बेडची सुविधा आहे. एखादं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कमीत कमी 300 बेडचं हॉस्पिटल असणं आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रत्नागिरीत 100 बेड वाढवून मेडिकल कॉलेजची मान्यता मिळवली जाणार आहे अशी माहिती दीपक सावंत यांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय ही आपण आता नवीन घोषणा केली आहे आणि त्याप्रमाणे त्याचं काम देखील सुरू झालं आहे. PPP बेसवरती प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक वैद्यकीय महाविद्यालय, त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढेल. जिल्हा रुग्णालयाला मेडिकल कॉलेज पण PPP बेसवरती. सरकारला सगळीकडे करणं शक्य नाही आहे. काही PSC ज्या आहेत त्या देखील आम्ही आउटसोर्स करायचा निर्णय घेतलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.